मुंबई महानगरपालिका अतिशय विस्तारित क्षेत्र आहे आणि वेगळी वेगळी समस्या लोकांची असती. 2 वर्षापासून नगरसेवक जनप्रतिनिधी इलेक्शन झालानी म्हणून ते लोकांची समस्या प्रशासनकडे सर्व पोहोचती की न पोहोचती हा एक प्रश्न आहे. आणि जे जनप्रतिनिधी होते त्यांच्या मनामध्ये लोक त्यांच्याकडे जातात जनप्रतिनिधी समजून, आणि त्याने समस्या मांडायची, समस्या हल करून घ्यायच्या, ते त्यांच्या एक सामाजिक कामाच्या राजकीय कामाच्या त्यांच्या भाग आहे. पूर्ण मुंबईचे आमचे भाजपाचे सर्व माजी नगरसेवकांनी घेऊन आम्ही आज महानगरपालिकाचे सर्व अधिकाऱ्यांची भेट घेतली. जवळजवळ 1.5 तास हा मीटिंग चालली आणि हा मीटिंगमध्ये प्रत्येक माजी नगरसेवकने आपली एक एक समस्या मांडली. त्याशिवाय आम्ही जे 5 मोठी मोठी समस्या आहे पूर्ण मुंबईची आहे त्याबद्दल माननीय सर्व अधिकारी इथे ध्यान आकर्षित केला. त्यामध्ये एक जे काय सार्वजनिक शौचालय आहे त्याची जी दुरावस्था आहे, सार्वजनिक गार्डन्स खेळण्याचे मैदान त्यासाठी आम्ही एक लिस्ट सबमिट केली होती 6 महिन्यापूर्वी. त्यांच्यामध्ये कोणामध्ये काम झाला, कोणाच्या यातून शिल्लक आहे, त्यासाठी काय वार्ड्यामध्ये अजून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्लिनिक हे सुरू झाला नाही त्याची पण सूचना होती. समसान घाटचे नूतनीकरणची आम्ही एक लिस्ट दिली होती, ते सूचना दिली होती त्याने. त्यामध्ये काय समसान घाटनामध्ये नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार झाला, काय अजून असे झाले त्याबद्दल सांगितला. रोडचे जे विषय होते ते प्रत्येक वार्डामध्ये रोडचे खड्ड्याचे किंवा जे रोडचे काँक्रिटीकरणचे ते विषय होते. रोडचे काँक्रिटीकरणचा एक वेळा प्रपोजल आता आला तर आपण फुटपाथ करत नाही, तर ते पण काय नगरसेवकाचा विषय होता. त्याशिवाय मेडिकलच्या वार्डामध्ये कुठे कुठे हॉस्पिटल्सची काम अर्धे पडलेले आहे, हॉस्पिटल्स तोडले नवीन सुरू झाला नाही आहे, असे 10-12 केसेस ते मेडिकलची फॅसिलिटी बाबत पण होते. असे सर्व विषय लोकांची समस्याचे आज आपण अधिकाऱ्याच्या समोर मांडले आणि त्याने ऐकून घेतला, काही विषयाच्या लगेच समाधान पण केला आणि ते आता आम्ही ते लगातार त्याच्या संपर्कामध्ये राहू आणि ते लोकांची समस्या हल करून घेऊ असा आजची मीटिंगचा उद्देश होता.